शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आपली शेती जेव्हा आपण कसत असतो या शेतीमध्ये सगळ्यात मुख्य गाभा असतो तो मातीचा आता हे मातीचं आरोग्य आपण कसं जपावं त्याची निगराणी कशी घ्यावी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे मातीचा आरोग्य आणि उत्पादन क्षमता कशी वाढवावी हा आणि याविषयी आज आपल्याला माहिती देण्यासाठी आल्या आहेत वैदेही जवळकर संशोधन अधिकारी सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ इनोरा बायोटेक पुणे या मॅडम नमस्कार नमस्कार आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत धन्यवाद मॅडम आज आपण माहिती घेणार आहोत मातीच्या आरोग्याविषयी आणि आपण काळजी घेणं फार महत्वाचं आहे पण काळजी कशाची घ्यावी कोणत्या मातीची घ्यावी किंवा कशा प्रकाराच्या मातीची आपण काळजी घ्यावी हा एक प्रश्न निर्माण होतो तर वेगवेगळे जे मातीचे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत माती हा कुठल्याही शेती प्रकारातला अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण तुमचं जे काही उत्पादन आहे तर ते सगळं तुमच्या मातीवरती अवलंबून असतं पण आजकालच्या काळामध्ये असं झालंय की रासायनिक गोष्टींमुळे त्या मातीची सगळी सुपिकता जे आपण आजकाल म्हणतो की माती जिवंत राहिली नाहीये मातीमध्ये काहीच जीव नाहीये तर ह्याचं कारण एकच आहे की आपण रासायनिक गोष्टींमुळे त्या मातीचा सगळं जीव काढून घेतलेला आहे त्यामुळे त्या मातीमध्येच जर अन्नद्रव्य नाहीये तर ते झाडांना कसे पुरणार त्यामुळे सगळ्यात आधी मातीवरती लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कुठलीही मशागत करताना किंवा शेती करताना सर्वप्रथम मातीचे परीक्षण करणे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढे एक एक सांगत जाईन पण आधी बघूयात की माती म्हणजे नेमकं काय का? किंवा त्यात आणखी काय घटक असतात आणि त्यात प्रकार कुठले आहे हो तर माती हा पृथ्वीचा सगळ्यात वरचा थर आहे आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश आहे तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे असे पदार्थ की ज्यांचे विघटन होते बरं ह्या पदार्थांचं विघटन कोण करतं जीवाणू त्यानंतर काही बुरशा या वरच्या सगळ्या थरांमध्ये सगळ्या जैविक गोष्टींचा समावेश असतो जे वनस्पतीच्या वाढींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात आणि जसे जसे वेगवेगळे प्रदेश आहेत तर त्या प्रदेशानुसार मातीचे विविध प्रकार पडले गेले आहेत कारण त्यामुळे ह्या मातीला वेगवेगळे रंग स्वरूप आणि गुणवत्ता देखील याच्यामध्ये आपल्याला फरक जाणून येतो तर मातीच्या पृष्ठभागावरील खडक आणि वनस्पती ह्यांच्याशी जे संवाद साधणारे लाखो जीवाणू आहेत ज्याला आपण म्हणजे बॅक्टेरिया म्हणतो तर यांचा समावेश असतो आणि याच्यामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक प्रक्रिया या सगळ्या मातीच्या दीर्घकालीन गोष्टींमुळे ते या सगळ्या गोष्टी होत आलेले आहे तर आता आपण बघूयात की मातीचे प्रकार कुणी सांगितलेले आहेत आणि ते कसे आहे बरोबर तर मातीचे काही महत्वाचे प्रकार हे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच आय सी ए ने जमिनीचा प्रकार रंग हवामान खडक आणि मातीमध्ये असलेल्या कणांची रचना यांच्यावरती मातीचे आठ वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे जसे की गाळाची माती काळी माती लाल माती त्यानंतर रखरखीत किंवा वाळवंटी माती त्यानंतर पर्वतीय माती लॅटराईट माती आणि सगळ्या शेवटी आहे सेंद्रिय माती आणि क्षारयुक्त माती तर असे हे आठ वेगवेगळे प्रकार आपल्याला आय सी ए सांगितलेले आहेत अच्छा आणि अशा या आठ वेग प्रकारांमध्ये आम्ही शेती करत आहोत आणि फक्त या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळी पिकं देखील घेतली जातात तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारांमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातील याविषयी सांगा तुम्ही आता विचारलेला प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे कारण नुसती माती असून उपयोग नाही आहे आणि म्हणजे दरवेळी शेतकरी बांधवांच्या आजूबाजूला प्रयोगशाळा असेलच असं नाही आहे किंवा कधी कधी त्या परीक्षणाची फी आपण म्हणजे त्याला जे लागणारे पैसे आहेत ते आपण देऊ शकत नाही तर त्यासाठी पण काही दोन तीन छोट्या साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या पण मी शेतकरी बांधवांना सांगणार आहे की तुमची माती किंवा तुम्ही जे वापरत असलेले खत कसे आहे ते तुम्ही ओळखू शकता तर पहिला प्रकार जो आपण बघितला की काळी माती तर ह्या काळ्या मातीमध्ये प्रकार जास्त असतात तर त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कापूस मका गहू यासारख्या पिकांची आपण लागवड करू शकतो आणि दुसरी गोष्ट त्या बरोबर तुम्ही भुईमूग तंबाखू मोहरी अशाच देखील पिकांची आपण लागवड करू शकतो त्यानंतर आपण जो बघितलं ला की लाल माती जी बरेचदा कोकणात दिसते हो। तर ह्या मातीला रंग हा फेरिक ऑक्साईड या रसायनामुळे आपल्याला तो आलेला आहे तर ह्या मातीमध्ये पण आपण भुईमुग किंवा अशा गोष्टी घेऊ शकतो त्यानंतर जी रखरखीत किंवा वाळवंटी माती आहे तर ही माती तुम्हाला बरेचदा पंजाब हरियाणा या प्रदेशात दिसून येते पण या मातीमध्ये सुद्धा आपण बाजरी त्यानंतर ज्वारी गहू म्हणूनच आपण म्हणतो की ह्या मालाचं आवक आहे ते तिकडे जास्त आहे तर ह्या मातीच्या प्रकारामुळे आपल्याला हे सगळे धान्य त्या प्रदेशात जास्त येतात त्यानंतर लॅटराईट माती म्हणजे ह्या लॅटर म्हणजे हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेमध्ये आहे तर ह्याचा अर्थ विट म्हणजे विटेचा चुरा केल्यानंतर जसं तुम्हाला बघायला मिळतं तर तशा त्या मातीमध्ये अशी ती माती आहे आणि या मातीमध्ये अॅल्युमिनियम पोटॅशियम यासारखे अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या मातीमध्ये तुम्ही चहा कॉफी काजू त्यानंतर ऊस आणि नाचणी इत्यादी प्रकारचे तुम्ही पिकं घेऊ पिकं घेऊ शकतो तांबडी माती याच तांबडी माती पण ह्याच प्रकारामधली आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणाले तसं की मातीची एकदा निदान आपण शेतकरी बांधव म्हणजे हे तरी ओळखू शकतात की आपली माती कशी दिसते म्हणजे खूप आतमध्ये जाण्यापेक्षा निदान त्याचं कण कसे आहेत किंवा काय ओलावा तर आपण बघू शकतो की हातात माती घेऊन आपण जर त्याची मूठ आवडली तर जर लाडू झाला तर आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे कारण माती पाणी किती धरून ठेवते त्याला आपण इंग्लिशमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो तर ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे दुसरी गोष्ट पाण्याचा अतिवापर टाळणे याचं कारण असं आहे की जे काही अन्नद्रव्य आहे ते अति पाण्याच्या वापरामुळे वाहून जातात निघून जातात त्याच्यामुळे असं बरेचदा असं होतं की आपण घरातही कुंड्यांना वगैरे पाणी घालतो पण असं होतं की मी भरपूर पाणी घालतीये इतकं सगळं देतीये त्यानंतर सूर्यप्रकाशात ठेवते तरी माझी झाड काय येत नाही तर याला एक नाही अनेक कारण आहेत पण त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे माती आणि अति पाण्याचा वापर असा आहे बरोबर तसंच एक चुनखडीचा प्रकार देखील आहे मातीचा तर हिचं चुनखडीचं जे प्रमाण आहे तर याविषयी आपण काय सांगाल तर जी चुनखडी माती आहे तर यामध्ये लोहाचं म्हणजेच आयनचं प्रमाण हे भरपूर असतं तर त्यामुळे पिकांमध्ये जे हरित द्रव्य आहे ज्याला आपण फोटोसिंथेसिस आपण हो। शाळेत असत प्रक्रिया शिकलेलो आहोत हो। तर त्यांचे लक्षणं ह्या पानांमध्ये दिसतात म्हणजे जसं प्रत्येक अन्नद्रव्याची जर क्षमता कमी असेल तर झाड काही ना काही त्याच्यावरती प्रतिक्रिया देतं जसं आपल्याला बरं नसेल तर सर्दी खोकला होतं तसं आपण झाडाकडे नीट निरीक्षण केलं तर झाड प्रत्येक अन्नद्रव्याला एक म्हणजे प्रतिक्रिया देत असतं ज्याला आपण रिएक्शन म्हणतो हो। तर जसं चुनखडीमध्ये मध्ये जर कमी आली तर पानं पिवळी पडतात आपण जे जे म्हणतो की माझं पान हो, हो। की तर याचं कारण ही माती किंवा यातलं जे अन्नद्रव्य आहे म्हणजेच कमतरतेमुळे पानं आपली पिवळी पडतं बरोबर आहे आणि अशी काही कुठली कमतरता आपल्याला जर का आढळत असेल तर ती आपण भरून काढू शकतो अगदी आणि आपलं पीक आपण अगदी जोमाने अगदी घेऊ शकतो त्यामुळेच मी जे म्हंटल की मातीमध्ये जे काही तुम्हाला कमतरता जाणेल तर त्या प्रत्येक अन्नद्रव्यासाठी आपल्याकडे कुठेही तुम्हाला बाहेर जायची गरज नाहीये सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी वापरून तुम्ही जे जे काही अन्नद्रव्य त्यात कमी आहे तर तुम्ही ते भरून काढू शकता बरोबर यासाठी मातीचा कस कसा असावा हे ओळखणं फार महत्वाचं आहे तर माझा पुढचा प्रश्न हाच असेल की मातीचा कस कसा ओळखावा आणि तो ओळखणं म्हणजे नेमकं का काय करणं तर मातीचा कस कसा वाढवता येणे याच्यासाठी एक आता मी जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे तर माती परीक्षणामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी बरेच काही लोक वेगवेगळे सांगतात की त्यामध्ये पण शेतकऱ्यांना जर म्हणजे डोक्यामध्ये असेल की म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर त्यांनाही त्या गोष्टी सोप्या येतात कारण असं बघायला गेलं तर मातीचे अनेक घटक आहेत पण आपल्याला उपयुक्त कुठले हे आपण ठरवायचं जसं माती परीक्षणामध्ये महत्वाचं म्हणजे सामू म्हणजे पीएच तर पीएच म्हणजे आपली जी मातीची लेवल आहे तर ती ऍसिडिक आहे का, का अल्कलाईन म्हणजेच आम्लयुक्त आपण त्याला म्हणतो सो त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की आपण कुठली पिकं घ्यायची आणि ह्याच्याही कमतरतेमध्ये जर काही असेल तर आपण ते कशी भरून काढूयात हे सुद्धा त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या मातीमध्ये जे काही कण आहेत तर त्यात किती पाणी मावू शकतं mm -hmm. त्यानंतर एनपीके के म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालाश जे आपण आजकाल खूप ऐकत होतो की झाडांमध्ये एनपीके एनपीके के कमी आहे तर हे अत्यंत तीन महत्वाचे घटक आहेत mm -hmm. तर हे पण आपल्याला या परीक्षणामध्ये लक्षात येतात त्यानंतर मुक्त कॅल्शियम मुक्त चुना म्हणजेच फ्री कॅल्शियम सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये परीक्षण करता येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा आहे कारण जेवढा तुमचा सेंद्रिय कर्ब मातीमध्ये चांगला तेवढं तुमची सुपीकता किंवा या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आता सकस आणि सुपीक जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा एक टक्का असायला हवा पण जो आजकालच्या काळामध्ये फक्त शून्य पॉईंट तीन ते शून्य पॉईंट चार इतकाच आढळून येतोय म्हणजे यावरूनच मला असं वाटतं शेतकरी बांधव तुम्हाला कदाचित लक्षात येईल की आपला सेंद्रिय कर्ब वाढवणं कि वा ते किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं हे किती महत्वाचं आहे त्यामुळे माती परीक्षणामध्ये पीएच वगैरे हे तर आपल्याला सगळं परीक्षण करायचंच आहे पण त्यासोबतच ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आता आपण सांगितलं की मातीचा कस कसा ओळखावा त्यासाठी माती परीक्षण फार महत्वाचं आहे हे देखील आपल्या शेतकरी बांधवांनी जाणून घेणं महत्वाचं आहे पण नंतरचा एक प्रश्न येतो की हे माती परीक्षण नेमकं कधी करावं माती परीक्षणाचा काही काळ असतो का बरं ते कसं करावं यावर देखील आपण माहिती द्या माती परीक्षण हे लागवडीचं आधीच केलं गेलं पाहिजे कारण आपल्याला अशी खूप सवय असते की म्हणजे आधी आपण काळजी काहीच घेत नाही तसेच रोग आणि किडींचं सुद्धा आहे की नंतर एकदम त्याचा प्रसार वाढल्यानंतर आपल्याला जाग येते की अरे असं असं झालेलं आहे सो तसं करण्यापेक्षा लागवडीच्या आधी करायची याचं कारण असं आहे की खत तुम्हाला कधी टाकायचं आहे हे तुम्हाला कळतं जर तुमचे माती परीक्षण तुम्ही केलं तुमचे सगळे घटक जर व्यवस्थित असेल तर तुम्ही लगेच लागवड केली तरी चालेल पण जर काही अन्न घटक कमी असतील तर ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी ते वाढवण्यासाठी आपल्याला आधी काही खत लागतात काही गोष्टी प्रक्रिया करायला लागतात आणि त्याच्यानंतर आपण लागवड करू शकतो सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण शेती करतो तेव्हा हा मातीचा पोत हा विषय फार महत्वाचा येतो तो पोत राखला जावा यासाठी काही विशेष प्रयत्न आपण केले पाहिजे का नक्कीच जसं मातीचं पोत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एन पीके ह्याच्यावरती आणि ऑर्गॅनिक कार्बन ह्याच्यावरती आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करायचं हो, आहे तर एक खूप साध्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला आता सांगते की जर नत्रस फुरत आणि पालाश यांची जर कमतरता असेल कारण त्यानेच ही पोत तुमची भरून निघणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी अगदी दोन तीन सोप्या गोष्टींमध्ये सांगते जसं की सेंद्रिय शेतीमध्ये जे काही पिकाला लागणारे जे अन्न घटक आहे ते गरजेप्रमाणे आपल्याला त्यांना द्यायचे नत्र पुरवण्यासाठी म्हणजेच नायट्रोजन पुरवण्यासाठी आपल्याला हिरवळीचे खत घालायचे आहेत त्यानंतर ढेंच्यासारखे जे झाड आहेत तर ते आपल्याला लावायचे आहेत कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झाडांना नत्र पुरवणार आहेत बरं आणि दुसरी गोष्ट असं की झाडांची म्हणजे किंवा निसर्गाची किती छान किंमत आहे बघा ना की झाडं जिवंत असताना आपल्याला शंभर गोष्टी देतात हजारो गोष्टी देतात पण ही झाडं मेल्यानंतर सुद्धा आपल्याला याचा उपयोग करता येतो तर कसा की जी काही तुमची झाडाची वाळलेली पानं आहेत तर ती तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकून ते कुजवून ते सुद्धा तुम्हाला एक खत म्हणून वापरता येतं की म्हणजे आता जरी तुमचं एखादं झाड जळालं किंवा काही झालं तर त्यानंतर जे काही उरतं ते तुम्ही व्यवस्थित गाडून जमिनीमध्ये व्यवस्थित त्याची प्रक्रिया करून जैविक जीवाणूंनी त्याचं जर विघटन केलं तर ते तुम्हाला पुढच्या पिकाला खत म्हणून देता येतं त्यानंतर स्फुरदची कमतरता म्हणजेच फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी रॉक फॉस्फेट एक खनिज आहे तर त्याच्या भुकटीचा आपण वापर करू शकतो त्यानंतर पालाची जी कमतरता आहे तर ती जे वाळलेले पाला पाचोळा त्यानंतर आपली राख त्याच्यानंतर गव्हाचे त्याच्याने तो वापर केला जातो आणि दुसरी गोष्ट कडुलिंबाची पेंड वगैरे तर आता असं आहे की कडुलिंबाची पेंड जरी कुणाकडे नसेल तरी कडुलिंबाचा पाला घेऊन तो जर बारीक करून जरी टाकला तरी पण त्याने भरपूर ह्या गोष्टी होतात आणि ह्याच्याही पलीकडे मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते की केळीचे साल आपण जे खातो तर ते टाकून न देता ते जर आपण झाडाच्या मुळांशी टाकलं तर त्याच्यातनं झाडाला भरपूर पालाशा उपलब्ध होऊ शकतो म्हणजे आपण बघायला गेलो तर खरंच आपल्या आजूबाजूलाच इतक्या गोष्टी आहेत की म्हणजे गांडूळ खत वगैरे तरी मी अजून तिथपर्यंत पोहोचलीच नाही पण आजूबाजूच्या गोष्टीने सुद्धा आपल्याला या मातीचा जी कस आहे जी पोत आहे ती आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारे भरून काढता येते बर मातीचा कस ओळखणं आणि मातीचा पोत राखणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का तर मातीचा कस राखणं म्हणजे तुमची माती जेव्हा निरोगी आहे तुम्ही शेती केली हे केली त्यानंतर विषय संपतो का तर नाही ती कस कायम राखायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी पाळायच्या आहेत की एक पीक पद्धत तुम्हाला टाळायची आहे सारखं एक पीक घेऊन ती सुपिकता तुमची कमी होते म्हणून एक वेगवेगळे पिकं घ्यायचे सो एक पीक पद्धत टाळायची आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठली बियाणं वापरता हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याच्याने पण तुमच्या जमिनीतला राहस कमी होतो आणि पोत राखणं जे मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या काही कमतरता आहे त्या आपण या गोष्टी केल्यानंतर आपण त्या भरू शकतो बरोबर म्हणजे आता जर का आपल्याला मातीचा पोत राखून ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करायला हवा जेणेकरून हा मातीचा पोत आपण कायमस्वरूपी राखून ठेवू शकू मातीचं आरोग्य याविषयी आज आपण बोलतोय मॅडम मातीचं आरोग्य कशा प्रकारे आपण जपलं पाहिजे म्हणजे आता वर्षानुवर्षे शेती करणारे देखील बांधव असतील आपले त्यांच्या पिढ्याने पिढ्या या एकाच शेतीवर आपलं उदरनिर्वाह करत आहे तर हे जे मातीचं आरोग्य आहे ते कसं टिकून ठेवावं यासाठी काय प्रयत्न करायला हवेत मातीचे आरोग्य टिकून घेण्यासाठी ते आपल्याला तिचे लाड करायचं <laughs> लाड करायचे म्हणजे तिला हिरवळीचे खत त्यानंतर गांडूळ खत आणि आजकाल आपण सेंद्रिय शेती म्हटलं की बीजामृत दशप्रणार की हे बऱ्याचशा गोष्टी ऐकतो तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या बांधावर तयार करून वापरू शकता आणि तुम्ही जमिनीत टाकू शकता तर मातीचे लाड करायचे म्हणजे तिला या सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणजे जैविक गोष्टी आपण तिला खायला घालू शकतो कारण रासायनिकने तिची जी रास होते आपण नुसतं ऐकत आलो की रसायनांमुळे हे होतं ते होतं सुपिकता हे होते पण हे खरंच निदर्शनात आलेलं आहे याचं कारण आहे की नीती आयोगामार्फत आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये तब्बल एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांना त्यांचा इतका त्याच्यावरती अभ्यास झालेला आहे की त्यांनी सगळ्या प्रमाणुकानुसार अभ्यास केलेला आहे जे प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे सगळी दिलेली आहे की कसा अभ्यास करावा काय करावा तर त्यांनी सुद्धा त्यांची मातीची इतकी छान काळजी घेतलेली आहे की त्यांचं अन्नधान्य त्यानंतर येणारा भाजीपाला हा भरपूर प्रमाणात उत्पादन त्यांना मिळालेले आहे मातीचा पोत जेव्हा आपल्याला राखायचा आहे तर त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने आपण तो राखू शकतो किंवा तो बदलू देखील शकतो पण सुपिकता राखून ठेवण्यासाठी पोत राखणं हा एक वेगळा भाग आहे आणि सुपिकता राखणं हा हा देखील एक वेगळा भाग आहे तर मातीची सुपिकता राखून ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करायला हवेत सुपिकता वाढवण्यासाठी आपल्याकडे सोप्या आणि बऱ्याचशा उपाययोजना आहेत की जसे मी तुम्हाला म्हटलं तसं सेंद्रिय कर्ब वाढवणं अत्यंत गरजेचं आहे तर याच्यासाठी आपण सेंद्रिय खतासोबत जीवाणूंचा वापर केला पाहिजे तर जे आपण लहान मुलांनाही शिकवत आलो की बॅक्टेरिया जीवाणू म्हणजे काय तर जीवाणू हे असे आहेत की जे तुमच्या झाडांना जे अन्नद्रव्य आहे तर ते लॉक फॉर्म मध्ये असतात ते बंद अवस्थेत असतात तर जीवाणू नेमके काय करतात की जे काही आपण खतांद्वारे जीवाणू तिथे झाडाला देतो तर त्यानंतर ते अन्न घटक मातीतून आणि पाण्यातून झाडांना पुरवण्याचं काम जीवाणू करतं तर त्यामुळे सुपिकता वाढवण्यासाठी जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे त्याच्याने जमिनीची सुपिकताही टिकवली जाते आणि दुसरी गोष्ट पिकांचे जे अवशेष आहेत आपलं धान्य झालं हे झालं त्यानंतर ते जाळून न देता गाढायला पाहिजे ते म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण ढीग पद्धतीने जीवाणूंचे विघटन करून आपण ह्या गोष्टी करू शकतो त्याच्यासाठी खतांमध्ये तुम्ही शेणखत त्यानंतर कंपोस्ट लेंडी खत पाचट तर अशा अनेक गोष्टींचा आपण वापर करू शकतो आणि आणखी एक गोष्ट असं आहे की जमिनीमध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे झाडांना हायड्रोजन मिळतो त्यामुळे मातीच्या रंध्रामध्ये हवा देखील असते आणि ह्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतात आणि ह्या कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणामध्ये जीवाणू खूप छान जगतात आणि ते जे तिथल्या गोष्टी वापरून अन्नद्रव्य वापरून ते झाडांना पुरवण्याचे काम करतात त्यामुळे झाड सुकल्यानंतर सुद्धा त्यातली जी पोषक तत्व आहेत ते धरून ठेवू शकते की नुसतं एखादं झाड समजा जसं तुम्हाला मग अशी म्हणाले की वाळलेली पानं वगैरे आहेत तर ते टाकून न देता जमीन ते सगळे पोषक द्रव्य साठवून ठेवते आणि जेव्हा तुम्ही पाणी टाकता पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ते सगळे ऍक्टिव्ह होतात जीवाणू आणि ते जे काही बंद अवस्थेमधले अन्न घटक आहेत ते अनलॉक करून त्याला झाडांना पुरवण्याचे काम ते करतं तर अशा पद्धतीने आपण जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी काही गोष्टी करू शकतो बरोबर आता जमिनीची सुपिकता जेव्हा वाढवणार आहोत हे सगळं जेव्हा आपण एखादं पीक घेतोय आपल्या शेतामध्ये त्यावेळेस देखील करता येतं की जेव्हा रिकामं शेत असेल त्यावेळेसच नाही जेव्हा तुमची शेती चालू असेल जेव्हा तुम्ही पिकं घेतात तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील म्हणून मी तुम्हाला म्हटले की तुमचं पुढचं जे काही नियोजन आहे ते तुम्ही शेतकरी बांधवांनी असं करायला हवं की आधी तर त्यांना खतं वगैरे द्यायलाच पाहिजे पण दुसरी गोष्ट जे तुम्हाला माती परीक्षणामधून निदर्शनास येईलच की आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे परंतु तुम्ही शेती करताना सुद्धा या गोष्टी तुम्ही करू शकता तर आपल्या आता खतांचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत की आणि आता तर इतक्या सोप्या गोष्टी झाल्यात की कुठलं खत कधी वापरायचं हे मुळात शेतकरी बांधव इतके हुशार झालेत की आपण गेल्यानंतर ते सांगतात की म्हणजे मॅडम हे नाही हे टाकायचे ना किंवा आता पावसाळ्यात कुठली खतं टाकायची उन्हाळ्यात कुठली पिकं घ्यायची तर ह्या गोष्टी म्हणजे मुळातच त्यांना खूप छान माहिती झालेल्या आहेत त्यामुळे आपण पीक धान्य घेत असताना सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या करू शकतो बरोबर जैविक खतांचा वापर देखील आपली जमीन सुपीक करण्यासाठी वापरू शकतो तर हे कोणकोणत्या प्रकाराची जैविक खतं आहेत याविषयी सांगा नक्कीच आपण शेती करताना जैविक खतांचा वापर करतो तर ह्या जैविक खतामध्ये काही उपयुक्त जीवाणू असतात जसं तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं म्हटल्यानंतर अझोटोबॅक्टर सुडोमोनास त्यानंतर रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा मी कदाचित ह्या सगळ्या जीवाणू आणि बुरशींची जी नावं आहेत ते शेतकरी बांधवांनी नक्कीच ऐकलेली आहेत तर असे जे काही जीवाणू आहेत त्यांच्यापासून आपण खतं तयार करतो आणि ते तुम्ही झाडांना पिकांना टाकू शकता तर जीवाणूंबरोबरच बुरशा हेही अत्यंत महत्त्वाचं आहे तर रोग आणि किडींसाठी पण ते उपयुक्त आहेत तर मला असं खूप म्हणजे एक नम्र विनंती करावीशी वाटते की जे आपण इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट म्हणजेच एकात्मक किडी आणि रोग व्यवस्थापन तर हे सुद्धा आपण जमिनीमध्ये जर एक काही कालांतराने जर जीवाणू त्याच्यानंतर खतं बुरशीनाशक हे सगळं जर आधीपासून जर दिलं तर जो पुढे येणार आळ्यांचा किंवा किड्यांचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला आधीच टाळता येतो बरोबर आता आपण माती परीक्षण या प्रश्नाकडे येऊया की माती परीक्षण नेमकं कधी करावं कसं करावं आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळतात माती परीक्षणामध्ये मी जे तुम्हाला मग घटक सांगितले की पी एच त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तर आपण हे सगळं परीक्षण करणार आहोत माती परीक्षणासाठी त्याचं जे सॅम्पल आहे तर ते घ्यायला त्या प्रयोगशाळांमधले अधिकारी स्वतः येतात त्यानंतर ते काही एका विशिष्ट पद्धतीमध्ये आखणी करतात तिथून ते जे मातीचं सॅम्पल जे म्हणतो आपण ते काढून मग ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन जातात आणि मग त्यानंतर तुम्हाला कळतं की तुमच्या मातीमध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आहे किंवा काय आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की जरी तुम्हाला माती परीक्षणासाठी जर ते उडे कधी कधी असं होतं की काही काही शेतकरी नाही असं करू शकत तर किंवा काही लोकांना खरं सांगायची तर गरजही वाटत नाही त्याची की का करायचं माझं पीक येत आहे ये ना आत्ता तर पुरतं तर माझं भागत आहे ना पुढच्या पुढे बघू पण तसं न करता आपण मी असंही म्हणत नाही की तुम्ही दरवेळी करा दर तीन वर्षात ना तुम्ही एकदा जरी माती परीक्षण केलं तरीही तसं चालणार आहे बरं म्हणजे वर्षातनं एकदा आपण माती परीक्षण करणं महत्वाचं आहे बरोबर आणि पीक घेण्यापूर्वी लागवड करण्याआधी हे त्यानंतर मातीची काळजी म्हणजे तुम्ही दोन तीन गोष्टी करू शकता की जी उलथापालच करायची नाही किंवा जे आपण जसं जैविक खत सोडतो त्यासोबत आपण गांडूळ खतांचं पण हे ऐकत आलोय की जमीन भूसभूषित करतात हे करतात तर हे जमीन भूसभूषित करणं म्हणजे हेच आहे की जे गांडूळ आहेत तर ते सगळे जे सेंद्रिय गोष्टी आहेत तर ते खातात आणि हो। त्यांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खत आहे हो। माती परीक्षण करताना नेहमी आपण सामू म्हणजे जो पी एच आहे तर तो बघितला गेला पाहिजे त्यानंतर म्हणजे नत्रच पुरत पालाश तर आपण बघणार आहोत पण यासोबतच त्या माती परीक्षणामध्ये मॅग्नेशियम त्यानंतर सल्फर वगैरे तर ह्याही गोष्टी झाडांना काही ना काही स्वरूपात फरक त्यांचा असतोच म्हणजे फक्त असं की झाडांचं की जास्ती जास्तीत जास्त अन्न घटक ते कुठले घेणारे हे जे एनपीके आहे नत्र पुरद आणि पालाश आणि काही कमी प्रमाणामध्ये मॅग्नेशियम त्यानंतर लोह हो, अशा झाडांना लागतात त्या परंतु माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची क्षमता किती आहे तर ती म्हणजे तो घटक सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे कारण कधी कधी असं होतं की शेतकरी बांधवांना असं वाटतं की आपण पाणी टाकलं ते पाणी झिरपत ते तर झिरपल्यानंतर असं वाटतं की अरे आणखी पाणी लागते काय का पण तसं न करता जर तुम्ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर तुम्ही तो घटक जर तपासला गेला तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली किती पाणी किती झाडांना टाकलं गेलं पाहिजे माती परीक्षणामध्ये हा एक महत्त्वाचा घट आहे की तुम्ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ह्याचं नक्की परीक्षण केलं गेलं पाहिजे बरोबर मातीचं आरोग्य याविषयी आपलं बरंच बोलणं झालंय आता मातीमध्ये जेव्हा आपण उत्पादन घेणार आहोत प्रत्येक उत्पादनासाठी त्यांच्या वेगवेगळ्या या मागण्या असतात म्हणजे उत्पादनाची मागणी वेगळी असेल किंवा एखाद्या पिकाची मागणी वेगळी असेल तर ही म्हणजे आपण हे जेव्हा उत्पादन घेणार आहोत त्यासाठी मातीची क्षमता कशी वाढवावी याविषयी आपण काय सांगाल मातीची क्षमता ही प्रत्येक पिकांवरती अवलंबून असते म्हणजे जसं आपण ऊस घेतलं तर ऊसाला काय नेमकं कुठलं अन्न घटक किती प्रमाणात हवं आहे ह्याचा आपण अभ्यास केला गेला पाहिजे जसं मी तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं तर भुईमुख वगैरे आहेत किंवा ज्याला आपण द्विदल म्हणतो म्हणजे oh. शेंगा वर्गीय आहे तर ह्या सगळ्या पिकांना रायक्झोबियम हा जीवाणू लागतो mm -hmm. राग्झोबियम म्हणजे हा नत्र स्थिर करणारा आहे oh. म्हणजेच हवेतला जो नायट्रोजन आहे तर तो झाडांना अवेलेबल करून द्यायचं काम करतो mm -hmm. तर असे अनेक सुडोमोना सारखे आहेत त्यानंतर अझोटो बॅक्टर आहे त्यानंतर असे बरेचसे जीवाणू आहेत जे पण असं आहे की जसे पिकं तसे पिकांच्या मागण्या वेगळ्या आणि पिकांच्या मागण्यावरती आपण ठरवायचं की त्यांना कुठली खतं किती दिली पाहिजे त्यानुसार त्यांना ते सगळे अन्न घटक उपलब्ध मिळतात आणि एकदा झाडांना आपण जसं म्हणतो की न्यूट्रिंट मिळाले की मग ते खूप छान आणि हेल्दी वाटतं त्याच्यामुळे कुठल्या शेतीमध्ये फक्त झाड वाढवणं याच्यावरती लक्ष न केंद्रित करतात आपण कमी पिकवू पण ते चांगलं आणि सकस पिकवू याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं वा खूप छान माहिती दिली मॅडम आपण मातीचं आरोग्य कसं राखावं त्याचा कस कसा राखून ठेवावा शिवाय आपण जेव्हा सुपिकतेकडे वळत असो तर सेंद्रिय पदार्थांचा वापर आपल्या शेतामध्ये कसा करावा याविषयी आपण सविस्तर माहिती दिली तसंच आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा पीक घेतो तर त्यांची उत्पादन क्षमता कशी वाढवावी यासाठी देखील आपण मार्गदर्शन केलं या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्यासोबत ही मनमोकळी बातचीत केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद मॅडम माझं फक्त शेवटचं एकच सांगणं आहे की माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो भगिनींनो तुम्ही तुमच्या मातीची नक्कीच काळजी घ्या आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिचे लाड करा कारण तीच आपली आई आहे म्हणजे आपण जे रोज खातो पितो म्हणजे शेतकऱ्यांना ही गोष्ट खरं सांगायची गरज नाही आहे पण फक्त मला कळकळीची कल एक विनंती आहे की जे रासायनिक शेतीमुळे जे काही तिचा ऱ्हास होत चालला आहे जी तिची हो सुपिकता कमी होत चालली आहे तर त्याच्याकडे सगळ्यात आधी तुम्ही लक्ष केंद्रित करून आणि त्यानंतर माती परीक्षण करून जी काही अन्नद्रव्ये त्या मातीला हवी आहेत ती छोट्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्याच बांधावरती असलेल्या गोष्टीने तुम्ही देऊ शकता कदाचित तुम्ही ऐकलं असेल की मी जीवाणू नाव जी घेतली ती जर बाहेरचं सोडलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या शेतामध्येच आहे जसं हिरवळीचं खत म्हटले मी शेणखत आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकून मातीची सुपिकता कायम राखावे हीच माझी विनंती आहे धन्यवाद